Hello dear students! टू डे वी आर गोईंग टू सी सोनोग्राफी टेक्निक ॲज वेल एज ह्युमन इयर हे दोन इम्पॉर्टंट पार्ट्स एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आहेत आपण आज स्टडी करणार आहोत सगळ्यात आधी बघूयात सोनोग्राफी टेक्निक काय आहे सोनोग्राफी हा वर्ड तुम्ही डे टू डे लाईफमध्ये खूप वेळेस ऐकला असेल सोनोग्राफी आपण नॉर्मली इंटरनल ऑर्गन्सना काही डॅमेज झालं असेल इंजुरी झाली असेल आपल्याला नाही पोटात दुखत असेल किंवा काही त्रास होत असेल तर डॉक्टर सांगतात सोनोग्राफी करूया किंवा मोस्ट कॉमनली यूज जो होतो कॉमनली सोनोग्राफी टेक्निकचा यूज जो होतो तो प्रेग्नन्सीमध्ये फिटसची ग्रोथ फिटस म्हणजे आईच्या पोटामध्ये जे वाढत असतं बेबी त्या त्याला फिटस म्हणायचं मग त्याची ग्रोथ प्रॉपरली होती आहे की नाही हे चेक करण्यासाठी सोनोग्राफी टेक्निकचा यूज केला जातो तसंच ब्लड व्हेसल्स त्यांना झालेली इंजुरी किंवा आपल्या बॉडीमध्ये असलेले मसल्स सॉफ्ट टिशूज यांना झालेली इंजुरी ह्या सगळ्या गोष्टी डिटेक्ट करण्यासाठी म्हणजे थोडक्यात काय तर आपली इंटरनल ऑर्गन्स जे आहेत त्यांना काही डॅमेज झालं असेल तर तो डिटेक्ट करण्यासाठी ह्या सोनोग्राफी टेक्निकचा यूज केला जातो हा ही जी सोनोग्राफी टेक्निक आहे इट इज बेस्ड ऑन अल्ट्रासोनिक साऊंड वेव्ज आपण जे शिकलोय ह्याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये अल्ट्रासोनिक साऊंड वेव्स सोनार टेक्निक आपण बघितलेली होती मग त्या टेक्निकमध्ये कसा एक ट्रान्समीटर होता एक रिस रिसीवर होता ट्रान्समिटर काय करतो तर जे अल्ट्रासोनिक वेव्ज आहेत त्या रिलीज करतो रिसिव्हर त्या कलेक्ट करतो मग आता इथे इन दिस सोनोग्राफी टेक्निक अ प्रोब इज यूज हां दोन मेन त्याचे कंपोनंट्स असतात एक म्हणजे प्रोब आणि दुसरा म्हणजे जेल आता हा प्रोब म्हणजे काय असतो तर एक डिव्हाइस असतं की जे अल्ट्रासोनिक साऊंड वेवज रिलीज करणार आहेत विच आर हॅव्हिंग हाय इंटेन्सिटी हाय इंटेन्सिटीचे अल्ट्रासोनिक वेव्ज हा प्रोब जो आहे तो रिलीज करतो आता हा ह्या सोनोग्राफी मशीनमध्ये हा प्रोब हाच ट्रान्समिटर असतो आणि रिसिव्हर पण तोच असतो म्हणजे वेव्ज पण ट्रान्समिट त्यानंच केल्या आणि रिफ्लेक्ट झालेल्या वेव्ज रिसिव्ह पण यानंच केल्या हां आता हा प्रोब कनेक्ट केलेला असतो कम्प्युटरला कम्प्युटरची स्क्रीन असते आणि त्या कंप्युटरच्या स्क्रीनवरती हे जे रिफ्लेक्ट झालेले साऊंड वेव्हज आहेत अल्ट्रासोनिक वेव्हज ते रिफ्लेक्ट झाल्यानंतर इंटरनल स्ट्रक्चर जे आहे बॉडीचं ते आपल्याला आपल्या त्या, त्या स्क्रीनवरती दिसणार आहे ठीक आहे ह्या पद्धतीनं ह्या सोनोग्राफी मशीनची टेक्नॉलॉजी असते आता जेलचा यूज काय होतो तर बघा तुम्ही कधी बघितलं असेल ज्या ऑर्गनचं आपल्याला स्टडी करायचं आहे इंटरनल स्टडी त्याच्यावरती हा जेल अप्लाय केला जातो त्याचं फंक्शन काय किंवा कशासाठी अप्लाय करायचं तर एकतर ह्या ज्या वेव्ज आहेत त्या हाय इंटेन्सिटी वेव्ज आहेत त्यांच्यामधून ह काही अमाऊंट ऑफ हीट प्रोड्यूस होते आणि ते जर कंट डायरेक्टली तुमच्या स्किनच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर स्किनला डॅमेज होऊ शकतो मग त्या स्किन आणि ते प्रोब त्याचा प्रोब सरफेस ह्या दोघांच्यामध्ये कॉन्टॅक्ट मेंटेन करण्यासाठी म्हणून हे जेल यूज करायचं आहे मग ज्याच्यावरती आपल्याला इंटरनल एक्झामिनेशन करायचं आहे त्याच्यावरती जेल स्प्रेड केलं मग त्याच्यावरून हा प्रोब फिरवला प्रोबमधून अल्ट्रासोनिक साऊंड वेव्ज रिलीज झाल्या इंटरनल जे काही अडथळे म्हणूयात आपण कारण वेव्ज काय करतात जिथे काही ऑबस्टॅकल आला की तिथे त्या धडकणार आणि तिथून मागे येणार आहेत मग इंटरनल ऑर्गन्समध्ये जिथे ऑबस्टॅकल आला तिथे धडकून त्या वेव्ज परत मागे आल्या आणि मग त्या रिटर्न आलेल्या वेव्ज ह्या प्रोबद्वारेच रिसीव केल्या गेल्या आणि मग त्या पुढे कुठं ट्रान्समिट केल्या गेल्या टू द कम्प्युटर स्क्रीन आणि मग याच्यावरून आपल्याला इंटरनल ऑर्गन्समध्ये झालेला डॅमेज हा आयडेंटिफाय करता येतो एवढं तुम्हाला ह्या सोनोग्राफी टेक्निकमध्ये सांगायचं आहे आता याच्यात तुम्हाला पुढचा ह्या वर्षी कट केलेला जो सिलेबस आहे त्याच्यात तुम्हाला दिलेला आहे फिमेल फिटीसाईड बट अगदी थोडासा पार्ट आहे की जे आपण गर्भलिंग चाचणी म्हणतो ना की स्त्री हत्या केली जाते ज्याला मराठीत आपण हत्या म्हणतो इंग्लिशमध्ये त्याला आपण फिमेल फिटीसाईड म्हणतो मग ज्या ज्या अर्थी आता ॲक्च्युली ह्याचा यूज काय कशासाठी ह्या डेव्हलप केलेला गेलेला होता की आपल्या बॉडीमधले इंटरनल डॅमेजेस डिटेक्ट करण्यासाठी बट त्याचा मिसयूज पण होऊ लागला डॉक्टर्स काय करू लागले तर ह्या ह्या टेक्निकचा यूज करून आईच्या पोटामध्ये वाढणारं बाळ हे मुलगा आहे की मुलगी आहे हे डिटेक्ट करण्यासाठी त्याचा यूज होऊ लागला आणि जर गर्भातलं बाळ ही मुलगी असेल तर मग तिला जन्माला येण्याच्या आधीच किल केलं जायचं ह्या केसेस खूप वाढल्या मध्यंतरी आणि मग नंतर त्याच्यावरती कायद्यानं बंदी आली की जे फिमेल किंवा त्याचा जो काही ज्याला काय म्हणतो आपण गर्भलिंग चाचणी ज्याला म्हणतात तर ती करण्यावरती आता बंदी आहे हा पार्ट तुमच्या सिलेबसमधनं ह्या वर्षी जरी कमी केला असला तरी तुम्हाला एक नॉलेज म्हणून हे माहिती असू देत ही झाली सोनोग्राफी टेक्निक आता ह्याच्या पुढचा पार्ट आहे ह्युमन इयर फाईव्ह मार्क्सचा क्वेश्चन ह्या ह्युमन इयरवरती विचारला जातो डायग्रॅम दिली जाते तुम्हाला डायग्रॅम ड्रॉ करायला खूप कमी विचारलं जातं बट येस डायग्रॅम देऊन त्याच्या पार्टसना तुम्हाला नेमिंग करायला विचारलं जातं मग ह्युमन इयरच्या तीन मेन पार्ट्स येतात एक आउटर इयर एक मिडल इयर आणि एक इनर इयर आउटर दुसरा मिडल आणि तिसरा इनर इयर आता हा जो आउटर इयर आहे जो आपल्या बाहेर दिसतो हम्म याला म्हणतात पिन्ना आउटर इयर किंवा त्यालाच तुम्ही पिन्ना म्हणता किंवा त्यालाच एक्सटर्नल इयर असं पण म्हणू शकता हम्म जे सोपं वाटेल जे आठवेल ते नाव द्या मग हा जो पिन्ना ह्याचं जे स्ट्रक्चर आहे बघा बाहेरून असा स्प्रेड झालेला आणि आतमध्ये ते कोनिकल असं फनेल शेप हे स्ट्रक्चर आहे मग अशा पद्धतीनं हे फनेल शेप स्ट्रक्चर असण्यामागचं देखील रिझन आहे काय रिझन आहे तर आपले जसे फनेल असतात असा निमूळता आकार असतो ना फनेलचा मग ह्याचा यूज काय होतो तर ह्यातून आपण जे काही होतो तो, तो एका स्पेसिफिक जागी इकडं तिकडं स्प्रेड न होता जाणार मग साऊंड वेवज सुद्धा अशा इकडून तिकडून कुठेही न जाता बरोबर आपल्या ऑडिटरी कॅनल थ्रू ब्रेनपर्यंत पाठवण्याचं काम हे व्यवस्थित होण्यासाठी म्हणून ह्या आउटर इयरचा जे स्ट्रक्चर आहे ते फनेल शेप्ड आहे हु? स्पेसिफिक स्ट्रक्चर आहे आता आउटर इयरला म्हटलं पिना आता ह्या पिनाच्या पुढचा जो पार्ट आहे त्याला म्हणतात ऑडिटरी कॅनल ऑडिटरी कॅनल म्हणजे जो इथून बाहेरून आपला जो एक्सटर्नल इयर दिसत तिथून कानाच्या पडद्यापर्यंत म्हणजे मिडल इयरपर्यंत जाणारे एक पोकळी असते एक कॅव्हिटी आहे त्या कॅव्हिटीला म्हणायचं ऑडिटरी कॅनल ठीक आहे आता ह्या ऑडिटरी कॅनल इट लीड्स टू द मिडल इयर आउटर इयरच्यामध्ये तुम्ही काय लिहिणार इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज पिन्ना इट हॅज अ स्पेसिफिक स्ट्रक्चर इट हॅज अ स्पेसिफिक शेप इन ऑर्डर टू रिसीव द साऊंड वेवज मग द आउटर इयर लीड्स टू ऑडिटरी कॅनल विच ॲट द एंड किंवा ऍट द एंड ऑफ द ऑडिटरी कॅनल स्टार्ट्स द मिडल इयर मिडल इयरमध्ये असतो आपला इयर ड्रम ज्याला आपण टिम्पॅनिक मेमब्रेन असं देखील म्हणतात इअर ड्रम सोपं नाव आहे तुम्ही ड्रम ज्याला आपण कानाचा पडदा म्हणतो तर हा इअर ड्रम आपल्या मिडल इयरमध्ये प्रेझेंट असतो आता ह्याच्यामध्ये काय एक्झॅक्टली होतो बघा आपण साऊंड प्रोड्यूस होतो म्हणजे कॉम्प्रेशन्स आणि रेरिफॅक्शन्स प्रोड्यूस होतात हे शिकलं कॉम्प्रेशन म्हणजे ज्याची डेन्सिटी हाय आहे असे रिजन्स रेरिफॅक्शन्स म्हणजे लो डेन्सिटी असणारे रिजन्स बरोबर मग आता बघा ह्या कॉम्प्रेशन्स आणि रेरिफॅक्शनच्या फॉर्ममध्ये ही साऊंड वेव जी आहे ती मीडियममधून ट्रान्सफर होत असते आता मी तुम्हाला सुरुवातीच्या लेक्चर्समध्ये सांगितलेलं होतं आठवत असेल बघा की हे, हे जे साऊंड वेव आहे जेव्हा तुमच्या वरती येऊन स्ट्राईक होणार साऊंड वेव सोर्सपासून रिलीज झाली इन द फॉर्म ऑफ वेव्स या वेव्ज मेडियममधून ट्रान्स ट्रान्सफर किंवा ट्रान्समिट होत होत तुमच्या कानाच्या पडद्यापर्यंत म्हणजे पर्यंत येऊन स्ट्राईक होणार आता या मधला जो कॉम्प्रेशनचा पार्ट आहे म्हणजेच ज्यांची डेन्सिटी किंवा प्रेशर हाय आहे असे रिजन्स त्या कॉम्प्रेशन्स जेव्हा तुमच्या इयरड्रमवरती स्ट्राईक होतात समजा हा इयरड्रम आहे या इयरड्रमवरती इकडून कॉम्प्रेशन्स आले हाय प्रेशर हाय डेन्सिटीचे रिजन्स त्यामुळे काय होणार हा इयरड्रम मागे ढकलला जाणार ठीक आहे रेरिफॅक्शनचा पार्ट आला की ज्याची डेन्सिटी आणि प्रेशर लो आहे तेव्हा काय होणार ते, का ते आउटवर्ड त्याची मुवमेंट होणार कॉम्प्रेशन्स आतल्या बाजूला गेलं रेरिफॅक्शनचा पार्ट आला बाहेरच्या बाजूला बेंड झालं मग ड्यू टू धिस व्हायब्रेशन्स प्रोड्यूस झाले आत बाहेर आत बाहेर कॉम्प्रेशन रेडिफॅक्शन कॉम्प्रेशन रेडिफॅक्शन इज एंट इट सो बिकॉज ऑफ दिस कॉम्प्रेशन्स अँड रेडिफॅक्शन्स व्हायब्रेशन्स आर प्रोड्युस्ड इन द इयर ड्रम ऑल्सो अँड दस द साऊंड वेव्ज जे साऊंड जे सिग्नल्स आहेत ते रिसीव केलं जातं थ्रू द इयरड्रम आलं लक्षात द व्हायब्रेशन्स ऑफ इयरड्रम आता काय होणार तर ह्या इयर ड्रम पासून ते व्हायब्रेशन्स कुठं जाणार इनर इयरकडे इनर इयरमध्ये पण काही स्पेसिफिक असे स्ट्रक्चर्स आहेत त्यापैकी अनेक जे काही स्ट्रक्चर्स आहेत त्यातलं सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे ते आहे कॉक्लिया आता हा कॉक्लिया काय आहे तर दिस इज अ स्नेल शेप किंवा स्नेलचा जो गोगलगाईचा जो साकार असतो की नाही असा अशा प्रकारचा शेप असणारं in हे आहे, चा शेप चा शेप स्ट्रक्चर आहे विच इज प्रेझेंट इन द इनर इयर हे नावं तुमच्या जी इथं लिहिलीत ना मी बोर्डवरती ती तुमच्या आन्सरमध्ये चेक केली जातात इनर इयरमध्ये आहे कॉकलिया विच रिझेंबल्स अ स्नेल स्नेलच्या शेपचं स्ट्रक्चर मग ह्याचं काय फीचर आहे काय वैशिष्ट्य आहे तर ह्या इयरड्रमकडून आलेली जी व्हायब्रेशन्स आहेत ती व्हायब्रेशन्स त्यांचं कन्व्हर्जन केलं जातं इन्टू सिग्नल्स हा इलेक्ट्रिक सिग्नल्समध्ये या व्हायब्रेशनचं कन्वर्जन केलं जातं थ्रू वाया कॉक्लिया कॉक्लियाचं फंक्शन काय झालं कन्वर्ट्स इलेक् कन्वर्ट द साऊंड वेव्ज साऊंड वेव्ज म्हणा किंवा सेन्सेशन्स म्हणा सिग्नल्स म्हणा टू इलेक्ट्रिक सिग्नल्स आणि मग हे जे इलेक्ट्रिक सिग्नल्स आहेत ते इथेच असणाऱ्या ऑडिटरी नर्व थ्रू ह्या इनर इयरमध्येच कुठल्या नर्वज आहेत देर आर ऑडिटरी नर्व आता नर्वज आहेत या दीज ऑडिटरी नर्वज आर कनेक्टेड टू द ब्रेन मग हे जे सिग्नल्स आहेत कॉकलियानं कन्व्हर्ट केलेले जे सिग्नल्स आहेत ते ऑडिटरी नर्व थ्रू कुठं जाणार ब्रेनकडे आणि मग ब्रेन त्या सिग्नल्सचं इंटरप्रिटेशन करणार आणि जो प्रॉपर साऊंड आहे त्याची आपल्याला इन्फॉर्मेशन मिळणार थ्रू द ब्रेन इथेच एक युस्टॅशियन ट्यूब नावाचं एक स्ट्रक्चर दिलंय की जे आपल्या कानामध्ये असणारा जो एअरचा बॅलन्स आहे किंवा आपण म्हणतो ना नाक कान घसा हे सगळे पार्ट्स एकमेकांना इंटरकनेक्टेड असतात मग तो पार्ट तर युस्टॅशियन ट्यूबनं कनेक्ट केलं तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ते नाव दिलेलं आहे आणि ते नाव विचारलं जातं महत्त्वाचं आहे तर त्याचं फंक्शन काय तर एअर बॅलन्स मेंटेन करायचं आहे आणि इंटरनली हे सगळे ऑर्गन्स त्या युस्टॅशियन ट्यूब थ्रू कनेक्ट झालेले असतात मग आता इनर इयरमध्ये काय सांगणार तर कॉकलिया प्रेझेंट आहे विच रिझेंबल्स द स्नेल शेप इट कन्व्हर्ट्स साऊंड वेव्स इन्टू इलेक्ट्रिक सिग्नल्स दीज सिग्नल्स आर पास्ड टू ब्रेन वाया ऑडिटरी नर्व्स Hmm? अँड देन ब्रेन इंटरप्रिट्स द सिग्नल्स अँड देन वी आर एबल टू रिसिव्ह द इन्फॉर्मेशन अबाउट द साऊंड म्हणजे कुठलाही साऊंड तुम्हाला जेव्हा ऐकू येतो तेव्हा काय काय झालेलं असतं बघा मेकॅनिझम तो साऊंड एअर मीडियममधून तुमच्या कानावरती पडला व्हायब्रेशन्स निर्माण झाले ड्यू टू कॉम्प्रेशन्स रे रिफॅक्शन्स त्यानंतर ते व्हायब्रेशन्स कुठं गेले इनर इयरकडे तिथून त्याचं इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये कन्वर्जन झालं मग ब्रेनकडे गेले म्हणजे असं होतं का आपल्याला की साऊंड ऐकू आलं आणि काही सेकंदानंतर त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन कळी असं नाही होत आवाज एखादा झाला की लगेच आपल्याला ऐकू येतो म्हणजे तेवढ्या वेळात ही एवढी मेकॅनिझम घडलेली असते हे तुमच्या लक्षात आलं का बघा सो दिस so इज ऑल अबाऊट ह्युमन इयर इथेच थांबूयात आजच्या लेक्चरमध्ये नेक्स्ट लेक्चरमध्ये ह्याच्या पुढचा पाठ